नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आर्जिनाईन हे जे काय अमायनो ॲसिड आहे त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं इम्पॉर्टंट आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचे सोर्सेस वगैरे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात। तर इंट्रोडक्शनमध्ये जे काही आर्जिनाईन आहे ते अल्फा अमायनो ॲसिड आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इम्पॉर्टन्स रोल आहेत ते आर्जिनाईन हे रोल प्ले करत असतं। तसंच वाईल क्लासिफाईड ॲज अ सेमी इसेन्शियल आणि हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते सेमी इसेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे जे काही आर्जिनाईन जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचं प्रोडक्शन वगैरे केलं जातं, बायोसिंथसिस आपल्या बॉडीमध्ये होतं। तसंच ते डायटरी सोर्सेस वगैरे जे काही आहेत त्याच्याद्वारेसुद्धा आपल्या बॉडीमधून आर्जिनाईन हे घेतलं जातं, म्हणजे काही सोर्सेस वगैरेसुद्धा आहेत त्याच्यातूनसुद्धा आर्जिनाईनचा जे काही सोर्स आहे तो आपल्याला मिळत असतो। आपल्या बॉडीमध्येसुद्धा आर्जिनाईन हे प्रोडक्शन केलं जातं, पण काही वेळेस जे काही क्रुशल मोमेंट असेल त्यावेळेसच आर्जिनाईनचं प्रोडक्शन केलं जातं आणि तसंही आपल्याला आपले जे डायटरी सोर्सेस वगैरे असतात त्याच्यातून हे आर्जिनाईन आपल्याला मिळतच असतं। तर त्याचं स्ट्रक्चर कसं येते आता आपण पाहूयात। आर्जिनाईन बूस्ट अ युनिक स्ट्रक्चर फीचरिंग अ बॅकबोन कॉमन टू द मोस्ट अमायनो ॲसिड अटॅच टू द गुआनिडिनो ग्रुप। द डिस्टिंक्टिव्ह स्ट्रक्चर कॉन्ट्रीब्यूट टू इट्स डायव्हर्स फंक्शन। आणि जे काही आर्जिनाईन जे काय आहे त्याचं युनिक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या बॅकबोन जे काय आहे त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड पाहायला मिळतात, कॉमन अमायनो ॲसिड जे काय आहे ते पाहायला मिळतात। आणि हा जो आर्जिनाईन असतो तो गुआनिडिनो जो काही ग्रुप असतो, म्हणजे गुआनिडिनो ग्रुप म्हणजे काय, त्याच्यामध्ये तीन अमायनो ॲसिड प्रेझेंट असलेला जो काही जो ग्रुप मॉलिक्युल असतो त्याला गुआनिडिनो मॉलिक्युल किंवा गुआनिडिनो ग्रुप म्हटलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये तीन अमायनो ग्रुप असलेला त्याच्यामध्ये NH2 जो काही ग्रुप आहे तो अटॅच असलेला जर मॉलिक्युल असेल त्याला गुआनिडिनो ग्रुप हा असा म्हटलं जातं। द डिस्टिंक्टिव्ह फंक्शन कॉन्ट्रीब्यूट टू इट्स डायव्हर्स फंक्शन, त्याचे वेगवेगळे फंक्शनसुद्धा आहे त्यात आपण आता डिस्कस करूयात। तर पहिलं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस। ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन इट इज अ व्हायटल रोल फॉर द ग्रोथ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ ऑल टिश्यू। आणि जे काही पूर्णपणे जर आपल्या बॉडीमध्ये जे काही ग्रोथ वगैरे असेल सेलची टिश्यूची किंवा काही रिपेअरिंग वगैरे असेल, काही डॅमेज वगैरे झाला असेल तर तसंच जे काही मेंटेनन्स वगैरे असेल तर त्याच्या आपल्या टिश्यू जे काही मेंटेनन्स असेल किंवा रिपेअरिंग असेल किंवा त्या टिश्यूची ग्रोथ असेल त्याच्यामध्ये जे काही आर्जिनाईन जे आहे त्याचं ते रोल खूप मोठा आहे। आणि काही प्रोटीन सिंथेसिस करण्यामध्ये सुद्धा आर्जिनाईन हे अमायनो ॲसिड वापरलं जातं, म्हणजे त्याची जी काही प्रोटीन जी अमायनो ॲसिडची जी काही चेन असते त्याच्यामध्ये आर्जिनाईन ग्रुप हा असतो आणि त्याच्यामुळे तो एक बिल्डिंग ब्लॉकसुद्धा आपण प्रोटीनमध्ये मानला जातो। आणि जे काय ते प्रोटीन वगैरे असेल पुढे जाऊन त्याचं ग्रोथमध्ये तसंच किंवा जे काही मेंटेनन्स असतील टिश्यूचं त्याच्यामध्ये वर्क करतं। त्याच्यानंतर दुसरं फंक्शन आहे नायट्रिक ऑक्साईड प्रोडक्शन, इट सर्व ॲज अ प्रिकसर फॉर द नायट्रिक ऑक्साईड। आणि जे काही नायट्रिक ऑक्साईडचं जे काही प्रोडक्शन वगैरे असेल किंवा ॲज अ प्रिकसर म्हणूनसुद्धा जे काही आर्जिनाईन आहे ते यूज केलं जातं। अ मॉलिक्युल क्रुशल फॉर द वॅस्क्युलिडेशन, म्हणजे आपल्या बॉडीतल्या जे काही ब्लड वेसल असतील त्याला रिलॅक्सेशन करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीतला जो काही ब्लड फ्लो असेल तो पूर्णपणे इम्प्रूव्ह वगैरे करण्यासाठी सुद्धा जे काही काम आहे ते आर्जिनाईन करत असतं। आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड फ्लो हे होतच असतं, पण ते जे काही ब्लड असतं त्याचं जे काही पाथवे आहे किंवा त्याचं फ्लो वगैरे आहे ते आपल्याला इम्प्रूवाइज करणं हे गरजेचं असतं। त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे काही आपल्या बॉडीमध्ये जर काही कमतरता येत असेल तर किंवा ब्लड फ्लो नीट होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आर्जिनाईन वगैरे आहे तर ते इम्प्रोवायझेशन करून आणलं किंवा जे काही ब्लड वेसल असेल त्या रिलॅक्सेशन करायला आणि नंतर जे काही ब्लड फ्लो असेल ते नीट वगैरे चालू ठेवायला सुद्धा जे काही आर्जिनाईन आहे ते मदत करत असतं। दिस बेनिफिट द हार्ट हेल्थ, त्याच्यानंतर हार्ट हेल्थ आणि त्याच्यामुळे जे काही आपली जे काही हार्ट वगैरे असेल त्याची हेल्थ वगैरे वाढते। तसंच जे काही वाऊंड म्हणजे आपलं काही लागलं वगैरे असेल त्याच्यात हिलिंग वगैरे होण्यासाठी किंवा इरेक्टाईल फंक्शनमध्ये सुद्धा इरेक्शन होण्यासाठी सुद्धा जे काही आर्जिनाईन जे काय ते मदत करत असतं। त्याच्यानंतर तिसरं आहे वाऊंड हिलिंग, द आर्जिनाईन स्टिम्युलेट द कोलॅजन प्रोडक्शन, प्रोटीन इसेन्शियल फॉर द
वाउंड हिलिंग अँड टिश्यू रिपेअर, आणि जे काही टिश्यू रिपेअरिंग वगैरे असेल किंवा वाउंड वगैरे रिपेअर वगैरे करायचे असेल आणि हिलिंग वगैरे असेल, ते त्याच्यामध्ये जे काही आर्जिनिन वगैरे आहे त्याचा खूप मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून जे काही कोलॅजनचं प्रोडक्शन केलं जातं आर्जिनिनद्वारे ते स्टिम्युलेट करतं कोलॅजन प्रोडक्शनला, आणि नंतर जे काही कोलॅजन प्रोटीन आहे ते पुढे जाऊन जे काही हिलिंग वगैरे करण्याचं काम किंवा टिश्यू रिपेअर करण्याचं काम करतं. तर तसंच इम्युन फंक्शनमध्ये इट प्ले अ रोल इन द इम्युन रिस्पॉन्स बाय सपोर्टिंग द डेव्हलपमेंट अँड फंक्शन ऑफ अ इम्युन सेल, आणि जे काही इम्युन सेलला सपोर्ट करण्याचं काम किंवा त्याचं डेव्हलपमेंटमध्ये किंवा काही इम्युन सेलला त्याचं फंक्शनिंग वर्क नीट वगैरे करण्याचं काममध्ये सुद्धा जे काही आर्जिनिन आहे ते मदत करतं. त्याच्यानंतर क्रिएटिन सिंथेसिस, द आर्जिनिन कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोडक्शन ऑफ अ क्रिएटिन मॉलिक्युल क्रुशल फॉर द एनर्जी प्रोडक्शन इन द मसल, आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही मसल वगैरे असतील त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शनमध्ये जे काही क्रिएटिन नावाचं जे काही एन्झाईम आहे ते तिथं उपयोगात होतं, तर तेच त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा आर्जिनिन हे मदत करत असतं. तर हे झाले त्याचे जे काही पूर्णपणे इम्पॉर्टन्स. आता त्याचं सोर्स काय आहे त्या ते पाहूयात. तर पहिलं सोर्स आहे रेड मीट, म्हणजे जे काही बीफ असेल किंवा लॅम्ब म्हणजे शिप वगैरे असतील त्याचं मांस वगैरे असेल किंवा जे काही पॉर्क वगैरे असेल त्याच्यामधून जे काही पूर्णपणे जे सोर्स वगैरे असेल तो आर्जिनिनचा आपल्याला मिळतो. पण ह्यात जे काही बीफ लॅम्ब आणि जे काही पोर्क आहे तर त्याच्यामध्ये एल आर्जिनिन जे काही सोर्स आहे त्याचे दोन ग्रुप पडतात आर्जिनिनचे, बी आर आर्जिनिन आणि एल आर्जिनिन, आणि जे काही रिसोर्स म्हणून जे काही एल आर्जिनिन आहे ते ह्या जे काही मीठ वगैरे आहे त्यातून आपल्याला मिळतं. आणि दुसरं आहे पोल्ट्री, द चिकन अँड टर्की आर ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट द सिग्निफिकंट अमाऊंट, आणि जे काही चिकन्स वगैरे असतील त्याच्यामधून सुद्धा जे काही आर्जिनिनचं जे काही अमाऊंट वगैरे असतील ते आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर फिशमध्ये जे काही सॅल्मॉन ट्युना जे काही सीड फूड असतील ते सुद्धा आर्जिनिन जे काही डायटरी सोर्स म्हणून वापरलं जातं. तसं डेअरी प्रोडक्टमधून मिल्क चीज का योगर्ट म्हणून सुद्धा जे काही आर्जिनिनचं कंटेंट वगैरे असेल ते जे काही सोर्स वगैरे असेल ते आपल्याला मिळत असतं. तर तसंच नट्स कॅन सीड म्हणजे काही आलमंड्स असतील किंवा पीनट असतील किंवा वॉलनट असेल किंवा पम्पकिनचे जे काही सीड्स वगैरे असतील किंवा चिया सीड्स असतील त्याच्यातून, आणि हे जे काय आहे ते प्लांट बेस्ड सोर्स आहे आर्जिनिनचा, याच्यामधून सुद्धा जे काही आर्जिनिनचं जे काही सोर्स आहे ते आपल्या बॉडीमध्ये होत असतं. तसंच लिग्युमिन्स वगैरे जे काही सोयाबीन असेल त्याच्यानंतर वाटाणा वगैरे असेल तर त्याच्यामधून सुद्धा जे काही आर्जिनिनचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला बॉडीमध्ये सोर्स वगैरे आहे ते आपल्याला मिळतं. तर हे झालं त्याचे कोणकोणत्या याच्यातून आपल्याला जे काही आर्जिनिनचं सोर्स वगैरे असेल ते आपल्याला मिळतं. तर आर्जिनिन विथ इट्स डायव्हर्स स्ट्रक्चर अँड फंक्शन इट प्ले अ क्रिटिकल रोल इन द मेंटेनिंग द ह्युमन हेल्थ, आणि जे काही ह्युमन हेल्थचं जे काही मेंटेन करण्यासाठी सुद्धा जे काही क्रिटिकल रोल हे जे काही आर्जिनिन आहे ते प्ले करत होत असतं. इम्युन रिस्पॉन्समध्ये कामात येतं. तसंच जे काही पूर्णपणे जर रिपेअरिंग करायचं काम असते टिश्यूचं वगैरे किंवा मेंटेनन्स बघण्याचं कामसुद्धा आर्जिनिन हे करत असतं, त्यामुळे ह्युमन हेल्थमध्ये त्याला मेंटेनिंग वगैरे करण्यासाठी सुद्धा आर्जिनिन हे काम केलं जातं. बाय इनकॉर्पोरेटिंग अ व्हरायटी ऑफ आर्जिनिन रिच फूड इन टू युअर डायट यू कॅन एन्श्युअर युअर बॉडी हॅज द नेसेसरी रिसोर्सेस टू फंक्शन ऑप्टिमली. आणि आर्जिनिनचं जे काही जे जर आपण सोर्स वगैरे आहे ते पूर्णपणे जर घेतलं तर त्याच्यामुळे जे काही आपले डायट वगैरे असेल किंवा आपले जे काही बॉडी फंक्शनिंग वगैरे असेल ती आपली नीट चालते. आणि जर आर्जिनिनचं जर आपल्या बॉडीमध्ये जर कमी प्रमाण झालं असेल तर ते हेल्थकेअर प्रोफेशनल किंवा डॉक्टर वगैरे असतील त्यांनाच विचारून ते रिकमेंड केल्यानंतरच जे काही आर्जिनिनचे जे सप्लिमेंट्स वगैरे असतील ते आपण घेतलं पाहिजे किंवा काही टॅबलेट्स वगैरे असेल ते घेतले पाहिजे. तसं डायरेक्टली न विचारता डॉक्टरांचं किंवा कन्सल्टमेंट न घेता जर आपण आर्जिनिनचं जर जास्त इंटेक केलं तर त्याच्यामुळे सुद्धा काही डायव्हर्स इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतात. तर ज्यावेळेस जर आर्जिनिनचं कमतरता आपल्या बॉडीमध्ये झाली असेल तर त्यावेळेस हे जे काही मी आधी जे काही पूर्ण जे सोर्सेस सांगितले ते घ्यायचे. जर तरी नसेल होत तर जे काही हेल्थकेअर प्रोफेशनल असतील किंवा जे काही डॉक्टर्स वगैरे असतील त्यांनी कन्सल्ट केल्यानंतरच जे काही आर्जिनिनचं जे काही आहे सप्लिमेंट्स वगैरे ते घ्यायचे असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण
त्याचं सोर्सेस वगैरे काय आहे, त्याचं इम्पॉर्टंट वगैरे काय आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आर्जिनाईनचं जे काय बायोसिंथेसिस कसं केलं जातं ते आपण डिस्कस करणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.